मित्रांनो, आज आपण वर्तुळ आणि वर्तुळाचे भाग याबद्दल अभ्यास करणार आहोत. मुळात वर्तुळ तयार होण्यासाठी त्याला केंद्रबिंदू तर पाहिजे. मग आता हा केंद्रबिंदू आणि ह्या केंद्रबिंदूच्या बाहेरचा भाग आपण पहिल्यांदा समजावून घेणार आहोत. इथे एक वर्तुळ तुम्हाला दिसतंय. या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूपासून हा बाहेरचा असणारा हा जो भाग दिसतोय तुम्हाला त्याला परिघ असं म्हणतात. या परिघापर्यंतचं असणारं अंतर जे आहे ते कुठेही तुम्ही मोजलं तर ते सारखंच असतं. त्यानंतर वर्तुळाचा आणखीन एक भाग तुम्हाला इथे एका रेषेच्या साह्यानं तुम्हाला काढलेला दिसतोय. ही खरं तर त्या वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेषा आहे आणि म्हणूनच याला वर्तुळाची स्पर्शिका असं म्हणतात. बारकाईनं बघा, हा स्पर्शबिंदू तुम्हाला फक्त एका बिंदूला स्पर्श करून गेलेला दिसतो आहे, आहे की नाही? मग आता आपण वर्तुळाचे दुसरे सुद्धा कोणकोणते भाग असतात ते समजावून घेणार आहोत. खरं तर हा भाग पहिल्यांदा बघितल्यानंतर तुम्हाला लक्षातच येणार नाही हे काय आहे ते. मग बघूया आपण या वर्तुळावर ह्या आकृत्या वेगवेगळ्या आहेत त्या ठेवून. आता तुमच्या लक्षात आलं असेल वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी सर्वात मोठी जीवा आहे ही, म्हणजेच ह्या वर्तुळाचा व्यास आहे. आता आपण दुसरा भाग बघूया. इथे वेगळ्या रंगाने दिसणार आहे तो असणारा रेषाखंड आणि त्या रेषाखंडाने व्यापलेली ही जागा म्हणजे वर्तुळाचा असणारा जीवेचा भाग आहे, ही लहान जीवा आहे. पुढचा भाग बघूया आपण. वर्तुळाच्या दोन त्रिज्या आणि या दोन त्रिज्यांमुळे तयार झालेला एक कोण आणि हा कोण म्हणजे केंद्रीय कोण. या केंद्रीय कोणाच्या समोरील ही असणारी बाजू म्हणजे त्या केंद्रीय कोणाच्या समोरचा असणारा कंस. पुढचा भाग आपण बघूया. ही आहे वर्तुळाची एक पाकळी आणि या पाकळीवरून इतर बरीच उदाहरणं आपल्याला या वर्तुळाच्या संदर्भातली सोडवता येतात. त्या वर्तुळाचा मगाशी सांगितला त्याप्रमाणे असणारा हा केंद्रीय कोण आणि त्याच्या समोर हा असणारा त्याचा कंस. इथे ही जी त्रिज्या आहे तेवढंच अंतर या सुद्धा त्रिज्येचं आहे. अर्थ असा की वर्तुळाच्या असणाऱ्या त्रिज्या ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात. आता आपण या दोन त्रिज्या एकत्रित झाल्यानंतर व्यास आणि त्रिज्या यांचा परस्पर संबंध बघूया. आहे की नाही गंमत? इथे बघा, ही सुद्धा त्रिज्या आहे आणि या रंगामध्ये दाखवलेली ही सुद्धा त्रिज्या आहे, पण ह्या जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या वर्तुळाचा व्यास तयार होतो. म्हणजेच आपणाला असं म्हणता येतं की वर्तुळाचा हा जो व्यास आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. अशा प्रकारे हे पूर्ण वर्तुळ आपणाला तयार झाल्याचं दिसून येतं. पण अजूनही काही गोष्टी त्याच्यामध्ये आपणाला सांगण्यासारख्या आहेत, मग बघूया. तर ही दिसते ती वर्तुळाची छेदिका आहे, म्हणजेच वर्तुळाचा हा जो परिघ आहे त्या परिघाच्या दोन भिन्न बिंदूंना छेदून जाणारी रेषा. ही छेदिका, या छेदिकेमुळे वर्तुळाचे आपल्याला दोन भाग झालेले दिसून येतात. इथे खाली तुम्हाला जो भाग दिसतोय तो अर्धवर्तुळापेक्षा निश्चितच लहान आहे आणि वरच्या बाजूस मात्र अर्धवर्तुळापेक्षा मोठा असणारा भाग आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपण आज वर्तुळातले कोणकोणते घटक बघितले बघूया. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, या केंद्रबिंदूपासून हा जो परिघ दिसतो आहे त्या परिघापर्यंतचं असणारं समान अंतर, म्हणजेच त्याच्या त्रिज्येनं व्यक्त होतं. ह्या दोन त्रिज्या एकत्रित जेव्हा येतात तेव्हा व्यास तयार होतो. परिघावरच्या दोन भिन्न बिंदूंना छेदून जाणारी ही जी रेषा आहे ती त्याची छेदिका आहे. इथे त्यानंतर ही दिसते ती जीवा. या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग आपल्याला लक्षात आलेले आहेत, लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस. अशा प्रकारे
वर्तुळावरील विविध असणाऱ्या भागांवरून आपण वर्तुळा संदर्भातली असणारी अनेक उदाहरणं सोडवू शकतो. आवडला ना व्हिडिओ? तुम्हीही घरामध्ये असेच वर्तुळाचे भाग रंगाने रंगून व्यवस्थितपणे ते वर्तुळ बघा आणि वर्तुळावरची अनेक उदाहरणं सोडून बघा. आणि यूट्यूबवरील आयसर पुणे येथील सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद.